हॅलो डिअर स्टुडंट मी दिगंबर माळी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओचं थमडेल तुम्ही बघितलंच असेल आणि मी त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की बरेच विद्यार्थ्यांना हेच माहिती नसतं की एक्झामच्या आतल्या साधारण एक दहा ते बारा दिवस अगोदर नेमकं काय केलं पाहिजे ते फक्त हवेत बाण मारत असतात सो असं न करता तुम्ही जर मी सांगितलेलं स्ट्रॅटजी व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट केली तर नक्कीच तुमचा सक्सेस रेट हा वाढण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फाईव्ह इम्पॉर्टंट पॉइंट्स सजेस्ट करणार आहे आणि हे फाईव्ह इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला व्यवस्थितपणे पुढच्या काही दिवसांमध्ये इम्प्लिमेंट करायचे आहेत त्यात पण खास करून जो पाच नंबरचा पॉईंट आहे अतिशय महत्त्वाचा आहे आणि मला पूर्ण खात्री आहे फार कमी विद्यार्थी या स्ट्रॅटजीने प्लॅनिंग करत असतील म्हणून एक्झाममध्ये कुठल्याही घ्या फार कमी विद्यार्थी आपल्याला सक्सेस होताना बघायला मिळतात so, सो ट्वेंटी पर्सेंट स्टुडंटचा फॉर्म्युला आहे बाळांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा फॉर्म्युला फिजिक्स असलेल्या विद्यार्थ्यांनी केमिस्ट्री असलेल्या विद्यार्थ्यांनी इनफॅक्ट मॅथ आणि बायो असलेल्या विद्यार्थ्यांनीसुद्धा इम्प्लिमेंट करायला काहीच हरकत नाही आहे सर्वांसाठी हा ऑल इन वन फॉर्म्युला आहे सो लेट स्टार्ट द व्हिडिओ बच्चा पार्टी सगळ्यात पहिला पॉईंट जो तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायचा आहे दॅट इज ब्रेक द बाउंड्रीज आयुष्यात या अगोदर आपण कधीही एवढा अभ्यास केलेला नाही आहे एवढा अभ्यास तुम्हाला लास्ट डेजमध्ये एक्झामच्या करायचा आहे राईट बऱ्याच वेळेस आपण काय असतं की नॉर्मल रुटीनमध्ये जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेस दोन तास तीन तास फार डोक्यावरून पाणी गेलं तर चार ते पाच तास अभ्यास आपण करत असतो पण तसं नाही आहे बाळांनो हा मेहनतीचा काळ आहे आणि मेहनतीच्या काळामध्ये आपण आपल्या बाउंड्रीज ब्रेक करायलाच पाहिजे बाउंड्रीज ब्रेक करायच्या म्हणजेच काय समजा इथून मी मागे पाच तास अभ्यास करत होतो तर मला त्या बाउंड्रीज साधारण एक दीड पटीने किंवा दोन पटीने वाढवायचे आहेत म्हणजे मला या ठिकाणी साडेसात तास अभ्यास करायचा आहे किंवा दहा तासापर्यंत माझ्या बाउंड्रीजला मला घेऊन जायचं आहे प्रत्येक विद्यार्थ्याचं एक पोटेन्शियल असतं गरजेचं नाही की तुम्ही जास्त अभ्यास केला म्हणजे सक्सेस जास्तच असतो कमी तास अभ्यास करून सुद्धा सक्सेस मिळवता येतो किंवा चांगले रिझल्ट गेन करता येतात त्याच्यामुळे वेळेचं आणि सक्सेसचं असं काही डायरेक्ट रिलेशन नाहीये पण एवढं नक्की आहे जर तुम्ही अभ्यासासोबत जास्त वेळ घालवत असाल जास्त वेळ त्याला इन्व्हेस्ट करत असाल तर नक्कीच सक्सेस मिळण्याचे चान्सेस थोडे काय होईना पण वाढतात त्या ठिकाणी इन्क्रीमेंट आपल्याला चांगल्या मार्कांमध्ये बघायला मिळते ओके त्यामुळे सगळ्यात पहिला पॉईंट तुम्हाला तुमच्या बाउंड्रीज ब्रेक करायच्या आहेत मनामध्ये हे फिक्स करायचं आहे की मी या अगोदर कधीही एवढा अभ्यास केलेला नव्हता एवढा अभ्यास मला या परीक्षेसाठी आता करायचा आहे नक्कीच तुम्हाला हा फॉर्म्युला हेल्प करेल चांगले मार्क्स मिळण्यासाठी लेट सी द सेकंड रूल व्हॉट इज सेकंड रूल येस इव्हॅल्युएट युअर परफॉर्मन्स अभ्यास सुरू करण्याअगोदर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या मराठी भाषेमध्ये काय दिवे लावले आहेत हे नक्की चेक करा म्हणजे याचा अर्थ तुम्ही तुमचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएट करायला पाहिजे बरेच विद्यार्थी आतापर्यंत आपण काय केलंय हे बघतच नाही इथून पुढे काय करायचं आहे हेच बघत असतात असं न करता एक पेपर शीट घ्या त्या पेपर शीटवर तुम्ही चॅप्टरची लिस्ट टाका आणि त्याच्यासमोर मेन्शन करा की मी हा चॅप्टर झालाय का माझा या चॅप्टरबद्दल मी किती कॉन्फिडंट आहे या चॅप्टरचं माझं किती पर्सेंट प्रिपरेशन झालंय किंवा मला अजून काय करायचं या चॅप्टरमध्ये व्यवस्थितपणे जर एका शीटवर तुम्ही जर हे इव्हॅल्युएट केलं तर तुम्हाला आयडिया येईल बाळांनो की उरलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला किती सिलेबस कम्प्लीट करायचं आहे किंवा किती उडी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे जेणेकरून तुमचा पूर्ण सिलेबस हा त्या ठिकाणी कम्प्लीट होणार आहे सो इव्हॅल्युएट युअर परफॉर्मन्स नाव आफ्टर धिस व्हिडिओ राईट त्याच्यामध्ये एक शीट घेऊन तुम्ही चॅप्टरची नावं त्याच्यापुढे थेरी झाली आहे का एम सी क्यू झाली आहेत का रिव्हिजन झाली आहे का अशा पद्धतीने टिक करत चला तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल आणि तुमचा स्कोर तुम्हाला क्लिअर होऊन जाईल त्यामुळे इवॅल्युएट करायला विसरू नका तुमचा परफॉर्मन्स थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट रिव्हिजन आणि न्यू टॉपिक्स आता न्यू टॉपिक्सच्या बाबतीत खूप साऱ्या त्या ठिकाणी भ्रामक कल्पना आहे खूप साऱ्या अफवा आहेत त्याच्याबद्दल क्लिअर करतो पण अगोदर रिव्हिजनचं महत्त्व समजून सांगतो रिव्हिजनचं महत्त्व प्रचंड आहे बाळांनो एक वर्षापूर्वी वाचलेला टॉपिक एक वर्षानंतर तुम्ही जर एक्सपेक्ट करत असाल की मला एक्झामला आठवला पाहिजे तर नाही आठवणार जरी आठवला तरी तो पूर्ण आठवणार नाही त्यामुळे रिव्हिजन ही महत्त्वाची असते टॉपिक्स फ्रेश करण्यासाठी ब्रेनला त्याची गरज असते कारण की ब्रेनमध्ये दररोज कैकपटीने थॉट्स हे त्या ठिकाणी येत असतात आणि ब्रेन हुशार असतो जुन्या थॉट्सला डिलीट करतो नवीन थॉट्स सेव्ह so, करत चालतो सो असंच रिव्हिजनचं त्या ठिकाणी होतं बरेच विद्यार्थी रिव्हिजन करत नाही इग्नोर करतात त्यांना असं वाटतं नाही नाही मी वाचलेलं आहे मला परीक्षेला आठवून जाईल असं होत नाही बाळांनो परीक्षेच्या आधी तुम्ही रिव्हिजन ही द्यायलाच पाहिजे मी तर इनफॅक्ट असं म्हणेल की दररोज तुम्ही टॉपिक्स डिवाईड करून घ्या आणि त्याप्रमाणे रिवाईज करायला सुरुवात करा परीक्षेच्या ऐन सुद्धा तुम्ही रिव्हिजन करायला पाहिजे ती क्विक रिव्हिजन असायला पाहिजे जी तुम्ही आधी केलेल्या रिव्हिजनची सुपर रिव्हिजन असणार आहे ओके आता नवीन टॉपिक्स वाचायचे की नाही वाचायचे आता यासाठी खूप साऱ्या अफवा आता मार्केटमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहेत भरपूर जण मी असं रेकमेंड करताना बघितले आहेत की नवीन टॉपिक वाचायचेच नाही त्याच्याने कन्फ्युजन होतं त्याच्याने वेळ जातो असं होतं तसं होतं बाळांनो मी सुद्धा टॉपर आहे मी तुम्हाला फक्त या ठिकाणी एक छोटीशी टिप्स सांगेल नवीन टॉपिक्स वाचायचे आहेत ना त्याला एक लिमिट सेट करून घ्या किती वाचायचे ओके आणि त्यामध्ये आपला किती वेळ चाललाय साधारणपणे मी तुम्हाला असं रेकमेंड करेल की समजा एखादा चॅप्टर जर तुम्ही घेत आहात की जो कम्प्लिटली नवीन आहे तुमच्यासाठी सो तो पूर्ण चॅप्टर रीड करण्यापेक्षा त्या चॅप्टरमधलं काही इम्पॉर्टंट असेल तेवढंच रीड करा इनफॅक्ट तुमचा वेळही वाचणार आणि त्या चॅप्टरवर जर क्वेश्चन आले आणि लकीली त्याच टॉपिक मधले आले तर तुमचा त्या ठिकाणी स्कोरिंग सुद्धा वाढायला मदत होणार आहे सो नवीन टॉपिक तुम्ही वाचू शकतात पण त्याला एक लिमिट सेट करून घ्या किंवा नवीन चॅप्टर जर पूर्णपणे रीड करणार असेल तर त्यातले फक्त इम्पॉर्टंट टॉपिकच फोकस करा असं काही स्टँडर्ड फॉर्म्युला नाही आहे बर का बाळांनो की आपण काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे दीज आर द की पॉईंट्स और दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स की जे तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला त्या ठिकाणी सक्सेस मिळू शकतो कारण की असं काही स्टँडर्ड फॉर्म्युला असतात तर प्रत्येकाने मला असं वाटतं तो तुम्हाला त्या ठिकाणी डिकोड करून सांगितला असता सो मी ज्या गोष्टी इम्प्लिमेंट केलेल्या होत्या त्या गोष्टी तुमच्यासमोर या ठिकाणी डिकोड करतो सो रिव्हिजन करायलाच पाहिजे त्याशिवाय ऑप्शनच नाही आणि नवीन टॉपिक्स रीड करायला काही हरकत नाही आहे फक्त त्या ठिकाणी स्वतःचं एक लिमिट सेट करून घ्या पॉईंट नंबर थ्री आय थिंक तुम्हाला क्लिअर झाला आहे पॉईंट नंबर फोर वॉट इज पॉईंट नंबर फोर येस अॅपसुल्युटली करेक्ट बाळांनो तुम्ही जर बोर्ड एक्झाम देत असाल किंवा एम एस टी सी ईची एक्झाम देत असाल तर पी वाय क्यूचं महत्त्व हे प्रचंड असतं ज्याला आपण प्रिव्हिअस इयर क्वेश्चन्स असं म्हणत असतो ओके इथून मागे आलेल्या क्वेश्चन्स पुन्हा परीक्षेमध्ये रिपीट होण्याचे चान्सेस हे ऑलवेज असतात नेहमी लक्षात ठेवा मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स हे रिपीटेडच असतात पण असं एक्सपेक्ट करू नका की क्वेश्चन ॲज इट इज तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळेल नाही तो थोडासा मोल्ड केलेला असेल थोडं त्याचं शफलिंग केलेला असेल सो काही हरकत नाही क्वेश्चन जरी शफल केलेला असला आपल्याला जर कन्सेप्ट व्यवस्थित माहिती असेल तर आपल्याला असे क्वेश्चन सॉल्व करायला मदत होते काही प्रॉब्लेम येत नाही राहिला प्रश्न एम सी क्यू नव्याने काही मॉक टेस्ट असतील तुमच्याकडे काही पब्लिकेशनची बुक्स तुम्ही ऑलरेडी मार्केटमधून परचेस केलेले असतील त्यातून तुम्ही एम सी क्यू सॉल्व्ह करायला काहीच हरकत नाही किंवा समजा माझ्यासारखे काही शिक्षक असतील की जे त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एम सी क्यू घेत आहेत तर ते एम सी क्यू तुम्ही सॉल्व करायला पाहिजे कारण प्रत्येक सेक्शन आपल्याला नवीन ना काही नवीन काही ना काहीतरी शिकवून जात असतं त्यामुळे एम सी क्यू प्रॅक्टिस आणि पी वाय क्यूवर तुम्ही सगळ्यात जास्त भर द्यायला पाहिजे ओके क्लिअर हा झाला फॉर्म्युला नंबर फोर आता फॉर्म्युला नंबर फाईव्ह की जो खूप जास्त महत्वाचा आहे हे चारही पॉईंट जे सांगितले ना मी तुम्हाला राईट याच्यापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे काय उरलेल्या दहा दिवसांचं व्यवस्थितपणे अगोदर शेड्यूल बनवा जे काही तुमच्याकडे असतील ओके काही जणांकडे दहा दिवस असतील काही जणांकडे वीस दिवस असतील काही जणांकडे एक महिना असू शकतो शेड्यूल बनवल्याशिवाय तुम्हाला आयडिया येणारच नाही कारण की ऑलरेडी जर तुम्ही शेड्यूल नाही बनवला तर दररोज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हाच प्रश्न पडणार की मी आज नेमकं कशापासून सुरुवात करू फिजिस करू केम करू मॅथ करू की बायो करू त्यात पण कुठला चॅप्टर करू पहिला करू दुसरा करू दहाव्या करू की बारावा करू अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील जर तुम्ही शेड्यूल बनवलेलं नसेल तर सगळ्यात पहिले शेड्यूल बनवा जरी हा पॉईंट मी फाईव्ह नंबरला ठेवला असेल तर मी याला प्रायोरिटी फर्स्ट नंबरला देईल कारण की तुम्हाला शेड्यूल बनवल्याशिवाय सुचणारच नाही की नेमका आपण अभ्यास करायचा कसा आहे सो शेड्यूल एक परफेक्ट शेड्यूल बनवा आणि स्वतःचं असू द्या कोणाचं दिलेलं फॉलो करू नका कारण की तुम्ही स्वतः युनिक आहात तुमच्या हॅबिट्स वेगळ्या आहेत तुमच्या त्या ठिकाणी स्ट्रॅटेजीज uh, वेगळ्या असल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांना इम्प्लिमेंट करा सो दिस इज द पॉईंट नंबर फाईव्ह ऑर फॉर्म्युला नंबर फाईव्ह अँड द लास्ट बट नॉट लीस्ट तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्याला जॉईन करून घ्या आणि वेगळं सांगायला नको चॅनल जर इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर सबस्क्राईब करायला काही हरकत नाही लाईक करायला काही हरकत नाही तुमच्या इतर मित्र आणि मैत्रिणींना पण शेअर करा सो आय होप तुम्ही या फाईव्ह फॉर्म्युलाचं इम्प्लिमेंटेशन लगेच करणार आणि परीक्षेमध्ये तुम्हाला सक्सेस त्या ठिकाणी नक्की मिळणार आहे पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या अपकमिंग परीक्षेसाठी माझ्याकडून खूप साऱ्या विशेष ऑल द बेस्ट गॉड ब्लेस यू टेक केअर सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ ब बाय